बीडमधल्या कांधरेवाडीतल्या मूर्तीबद्दल आणि त्याभोवती वेढा घालून बसलेल्या नागाबद्दल धक्कादायक वास्तव झी 24 समोर आणलं. हा नाग तिथं कसा आला याबद्दलचा खळबळजनक व्हिडिओ झी 24च्या हाती लागला. त्याचबरोबर ही मूर्ती नेमकी कोणाची याचाही उलगडा झालेला आहे. पाहूयात सुरुवातीला एक रिपोर्ट. परळी शहरालगत असणाऱ्या कन्हेरीवाडीत रस्त्याच्या कामासाठी मुरुम खोदकाम सुरू असताना तिथं एक प्राचीन मूर्ती आढळली. विशेष म्हणजे या मूर्तीच्या भोवती कवडी रंगाचे कलिंदर नागराज वेटोळ घालून बसले होते. जेसीबी चालकानं तिथं खोदण्याचा प्रयत्न सुरू केला असता या नागानं म्हणे फणा वर काढून जोराचा फुत्कार सोडला. नागराजांचा रुद्रावतार पाहून जेसीबी चालकानं तिथून पळ काढला. जेसीबी मागं घेतल्यानंतर तो नाग पुन्हा मूर्तीला वेटोळं घालून बसल्याचं सांगितलं गेलं. या सगळ्या दंतकथा सांगितल्यानंतर झी 24 वास्तव उघड केलंय. इथे हा नाग स्थानिक लोकांनीच आणून सोडलाय. त्याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 हाती लागलाय. हा पहा त्याचा पुरावा. विरोधी कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत जे 10-11 कलम आहेत त्याच्यामध्ये एक कलम असं आपण आहे की ज्याच्या अंतर्गत आपण कुठल्याही म्हणजे अशा पद्धतीच्या चमत्काराच्या अशा पद्धतीने काही गोष्टी करून त्यातून दहशत पसरवण्याचा असा एक कलम आहे तर त्याच्या अंतर्गत सुद्धा आपण कारवाई करू शकतो. आणि व्हिडिओ क्लिप पुरावा पण आहे की साप नेऊन सोडलेला आहे तिथे त्याचा पुरावा सुद्धा आपल्याकडे आहे. तर त्या आधारावरती जे कोणी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी निवेदन देऊन SP साहेबांना करणार आहोत. खोदकामात सापडलेल्या या मूर्तीची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही मूर्ती विष्णूची नसून सूर्यनारायणाची असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचं फूल असल्यामुळं ही मूर्ती सूर्याचीच असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असतं तर सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचं फूल असतं. अर्धवट तुटलेली ही मूर्ती अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ठेवण्यात आली असावी आणि ती कालांतरानं जमिनीत पुरली गेली असावी. अंबेजोगाईमध्ये रस्त्याच्या कामामध्ये असं कुठली तरी एक मूर्ती सापडली आणि ती मूर्ती सापडल्याचे फोटो वगैरे आले आणि लोकांची भावना असते. आपले लोक भाबडे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, ते कुठेतरी हे आहे तर त्यांच्या भावनेचा काही मी निराधार करत नाही. आम्ही पत्र दिलेलं आहे विभागाला की त्याच्याबद्दलची चाचपणी करावी आणि काही खाली मंदिर किंवा काही पौराणिक वस्तू सापडल्या किंवा काही मूर्त्या सापडल्या तर त्याच्यावर आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला कळवलेलं या मूर्तीचा आणि तिथं इतर पुरातन वस्तू असण्याचा किंवा मंदिर असण्याचा संबंध काही दिसून येत नाही. आणि साप जो आहे तो साप तिथं JCB द्वारे ज्यावेळेला उत्खनन चालू होतं त्या आवाजानुसार तो साप तिथं असण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. हा काहीतरी बहुतेक अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असू शकतो. या ठिकाणी आणखी खोदकाम झालं तर आणखी काही संदर्भ मिळणार आहेत. पुरातन मूर्ती मिळाली हे जरी खरं असलं तरी त्याच्या भोवती नाक सोडून स्थानिकांनी अंधश्रद्धेलाच खतपाणी घातलंय. पण झी 24 हे वास्तव समोर आणून अंधश्रद्धेवर प्रहार केलाय आणि अंधश्रद्धेचा बाजारही उठवलाय. बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 रहा एक पाऊल पुढे.